मेंदू मेंदू चे तीन पार्ट, ठीक है, मोटा मेंदू, लहान मेंदू आणि इकडे, ठीक है, मस्तिष्क स्तंभ भाग है, यानी प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क स्तंभ। लय खतरनाक काम है बर मेंदूच। दारू पिल्यावर कोणत्या मेंदूत जाते, ठीक है, दारू पिल्यावर कोणत्या मेंदूत जाते, तर लक्षात ठेवा ह्या मेंदूच, मोठ्या मेंदूच काम काय, तर विचार करणे। हाँ, कोणाबद्दल सर, तिच्याबद्दल का, कोणाबद्दल करा बे, विचार करणे, भावना, विचार, ठीक है, अभ्यासाचं ॲनालिसिस हे मोठ्या मेंदूचं काम आहे, ठीक है, विचार करणे, ॲनालिसिस करणे, भावना प्रकट करणे हे मोठ्या मेंदूचं काम आहे। इथं आहे, इधर छोटा दिमाग होता है, पा नाना पटेल, इधर छोटा दिमाग होता है, इधर मत मार, छोटा दिमाग होता है इधर, तो इधर छोटा दिमाग होता है, तो लहान लहान दिमाग जो है त्याचं काम काय आहे, तर त्याचं काम आहे शरीराचा तोल सांभाळणे, शरीरा म्हणजे शरीरावर नियंत्रण ठेवणे। शरीरावर नियंत्रण कवा जाते का, बम्परचा दोन पॅक मारले 90 का, त्याच्या बिलकुल असं अंगात शेती, कवा होते असं, तर ते बे दारू इत भिंते लहान मेंदूत, जर ते मोठ्या मेंदूत गेली ना, प्रोग्राम झाला समजा, ठीक आहे, चकना आहे का नाही, मोठ्या मेंदूत नाही जात दारू, बस लहान मेंदूपर्यंतच गेम ठाकरून येईल तुमचा। तर लहान मेंदूचं काम आहे अनुमस्तिष्क, म्हणजे लहान लहान मेंदूचं काम आहे का, शरीरावर तोल ठेवणे, नियंत्रण ठेवणे, शरीराचा तोल सांभाळणे, आणि दारू पेले का ते लहान मेंदू दारू भिंते, आणि मग तुमचं नियंत्रण राहत नाही, समजलं का, आणि नियंत्रण तुमचं खतम होऊन जाते शरीरावरचं। मस्तिष्क स्तंभाचं काम काय आहे, मस्तिष्क स्तंभ प्रतिदीप्ती क्रिया, अल्लय खतरनाक आहे बे, प्रत्येक विषय खतरनाक आहे, फक्त शिकवणारा मास्तर बरोबर पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, मार्केटमधले उदाहरण त्याला समजून सांगता आले पाहिजे।